महाराज नामदेव महाराजांची समाधी झाल्यानंतर थोड्या काळाने मुंगी पैठणामध्ये आणि भानुदास महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले. या भानुदास महाराजांनी त्या ठिकाणी भगवंताची मोठी भक्ती केली. भानुदास महाराजांच्याच काळामध्ये एक विलक्षण घटना घडली. सगळे वारकरी त्या ठिकाणी आले पंढरपुराला, पण चमत्कार असा घडला तिथे देवच नाही असं दिसलं, देवच नाही. आषाढ वारीला सर्वजण आले आणि देव नाहीत असं पाहून त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाले, कुठे गेला देव? ऐकतात ना तुम्ही सगळेजण, एक वारकरी त्या ठिकाणी भगवंताचं भजन करत करत दक्षिणात गेला होता, विजापूर बिदर, त्या बिदरच्या राजाच्या समोर गेला. तो राजा देवीचा भक्त होता महाराज, देवीचा. आणि तो मोठं देवीचं मंदिर त्या ठिकाणी बांधलं होतं आणि देवीची फार सेवा करत होता. काय झालं ऐका, हा वारकरी तिथे गेला. आता काही ना असते फुसारकी सांगायची सवय. रुबाबात राजाच्या समोर म्हणलाय, काय म्हणला देवीची भक्ती करतो, ही तुमची देवी आमच्या पंढरपुरात पांडुरंगाचं मंदिर झाडायला आहे म्हणे वारकरी म्हणला. ते वारकऱ्याचं त्या ठिकाणी म्हणणं राजानं ऐकलं, म्हणलं खरंच? म्हणे खरंच, ही देवी रोज झाडून घेते म्हणे तिथे. म्हणे मग तुझं पंढरपूर पाहिलं पाहिजे कसं आहे? म्हणे फार भारी आहे, सोन्याची नगरी आहे, माझा देव त्या ठिकाणी वेटेर उभा आहे आणि या सगळ्या देवदेवता 33 कोटी देव त्याची सेवा करायला आहेत असं ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला त्या राजाला असं वाटलं आता पाहायलाच गेलं पाहिजे. म्हणून राजा त्या ठिकाणी पाहण्याकरिता निघाला. त्या वारकऱ्याने म्हणलं बस रथात, बळच वारकरी रथात बसवला आणि रथात बसून त्या ठिकाणी बिदर पासून पंढरपुरापर्यंत यायला लागला. पंढरपुराच्या जवळ रथ येऊ लागला आणि वारकरी थरथर थरथर कापू लागला. त्याला माहित होतं आपण खोटं सांगितलंय, सोन्याचं पंढरपूर आणि या सगळ्या गोष्टी आपण वर्णन करून बसलो, आता काय होईल? डोळे बंद केले, पांडुरंगाचा धावा करू लागला, देवा आता तूच वाचव असं म्हणायला सुरुवात केली. आणि मग मात्र चमत्कार झाला, रथ पंढरपुराच्या जवळ आला आणि राजाला त्या ठिकाणी महाराज सगळं पंढरपूरच सोन्याचं दिसू लागलं. नामदेव महाराजांनी त्याचं वर्णन केलंय, झळझळीत सोनसाळा, कळस दिसत सोजवळा, बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर, सोन्याचं पंढरपूर दिसायला लागलंय. आणि मग मात्र राजा त्या ठिकाणी विस्मयचकित झाला, घाईघाईनं त्या ठिकाणी गावात प्रवेश केला, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये प्रवेश करू लागला. इतक्यात खरोखर त्याची ती देवी तिथं झाडून घेताना दिसली. मोठ्यानं आईसाहेब तुम्ही झाडून घेता, ती म्हणे देव आतमध्ये उभे आहेत, आरडाओरडा करू नको असं राजाला सांगितलं. राजाला चमत्कार त्या ठिकाणी दिसला, म्हणे ही खरोखर माझी देवी झाडून घेते आहे. घाईघाई राजा त्या ठिकाणी भगवंताच्या समोर गेला, म्हणे असा मोठा देव आहे आणि मला अजून माहित नव्हतं. देवाच्या समोर गेला राजा, बिदरचा राजा, आणि देवाला म्हणू लागला, देवा तुम्हाला आता त्या ठिकाणी माझ्या बरोबर यावं लागेल, मी तुमचा भक्त झालोय, तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. देव म्हणला असं जमत नाही, माझे भक्त इथं मला भेटायला येतात, असं करू नका, मला हा तुम्ही नेऊ नका. नाही म्हणे तुला यावंच लागेल, आता जे होईल ते होईल, तुला मी घेऊनच जाणार. भगवान म्हणले अरे बाबा असं नको. नाही म्हणे यावंच लागणार आहे. बळजबरीनं भगवान निघाले पण देवाने एक अट घातली. देव म्हणले बघ तुझ्या बरोबर येतो पण माझ्या गट आहे. म्हणे काय? तुझ्या गावात आल्यानंतर जर तुझ्याकडून माझ्या भक्ताचा अपमान घडला तर एक मिनिटभर सुद्धा तुझ्याकडे थांबणार नाही, सांगून टाकलं. ठीक आहे म्हणे, देवाला बरोबर घेतलं बिदरच्या राजानं आणि बिदरला निघून गेला. सुंदर राजवाडा तयार केला, देवाला तिथे त्या ठिकाणी स्थापन केलं, भगवान तिथे राहू लागले. आणि पुढे वारी आली, सगळे वारकरी त्या ठिकाणी वारीला आले, भानुदास महाराज वारीला आले. वारीला येऊन पाहतात तर काय, पंढरपुरात देवच नाही विटेवर, कुठे गेला देव? सगळ्यांना चिंता वाटली. लोकांनी सांगितलं नेला बिदरच्या राजाने, बिदरच्या राजाने नेला. म्हणल्यानंतर काय करायचं? वारकऱ्याने सांगितलं पहा कोणी इथून हलायचं नाही, इथंच थांबा. सगळे वारकरी थांबले महाराज तिथंच. भानुदास महाराज घाईघाईनं त्या ठिकाणी महाराज बिदर पर्यंत गेले आणि जिथे पांडुरंगाला त्या ठिकाणी ठेवलं होतं त्या पांडुरंगाच्या मंदिरात त्या ठिकाणी प्रवेश केला भानुदास महाराजांनी. आणि त्या मंदिरात प्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहिलं आणि एवढे रागावले महाराज, रागावून त्या ठिकाणी बोलू लागले, साधू संतांचा अधिकार आहे ना रागवायचा, जनाबाईनं देवाबरोबर केलं, असंच असं भांडण भानुदास महाराज करू लागले बिदर मध्ये जाऊन पांडुरंगाबरोबर. लाज वाटत नाही म्हणले तुला? म्हणे राजा आला आणि राजा तुला चल म्हटला
आणि आमच्या सगळ्या वैष्णवांना सोडून त्या निघून आला. तुला राजाचं वैभव कोड वाटतंय, चाल म्हणे पंढरपूरला. देव थरथर थरथर कापू लागला भानदास महाराजांकडे पाहून. म्हणे आता येता येत नाही भानुदासा. म्हणे का बरं? अरे यानं मला बांधून टाकलंय, मी काय करू, मला असं येता यायचं नाही. म्हणे तुला यावं लागेल, तू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तिथेच थांबतो. भानदास महाराजांनी भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं. भगवंतानं प्रिय भक्त त्या ठिकाणी आला, पैठणातून आला, मुंगी पैठण पासून चालत आला असा विचार करून त्या ठिकाणी महाराज स्वतःच्या गळ्यातली नवरत्नांची माळ भानुदास महाराजांच्या गळ्यात घातली, प्रसाद दिला. भानदास महाराज संध्याकाळ झाली होती, भगवंताचं भजन करून तिथेच थांबले मंदिरात. रात्री मुक्काम आला, मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी पुजारी आले, पूजा करू लागले. पण पाहिलं तर काय, देवाच्या गळ्यामध्ये नवरत्नांची माळ नाही. कुठे गेला असेल हार? चोरी झाली, चोरी झाली, सगळ्या राज्यामध्ये बातमी पसरली. राजा धावत आला, चोरी झाली देवाच्या गळ्यातली त्या ठिकाणी माळ चोरून नेली कोणी असं त्या ठिकाणी म्हणू लागले. अरे चोरी इथेच असेल म्हणे, अजून रात्रीपर्यंत होती, एवढ्या दूर चोर जायचा नाही, शोधून काढा. शोधाशोध सुरू झाली आणि भानुदास महाराज त्या ठिकाणी मंदिरातच दिसले. झडती घेतली भानुदास महाराजांची, भानुदास महाराजांच्या गळ्यातच होती ती माळ. ते म्हणे अरे चोर सापडलं, पकडलं भानुदास महाराजांना, राजाच्या समोर नेलं, हे पण त्याच्या गळ्यात माळ आहे म्हणे. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज माळ काढून घेतली आणि राजानं निर्णय दिला, हा चोर आहे आणि याला शोळावर देऊन टाका. शोळावर देऊन टाका म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज सगळे सेवक पुढे सरसावले. भानुदास महाराजांनी काही अपील केलं नाही, काही त्या ठिकाणी राजाची विनवणी केली नाही. राजा मला जाऊ दे, मला सोडव असं काही म्हटले नाही. मग सहजच भगवंताचं चिंतन करत करत निघाले, मनात विचार करू लागले की केवढं काय झालं तरी दुसऱ्या राजाच्या त्या ठिकाणी शरणागतीत जाणार नाही, कोणाच्या पाया पडणार नाही, कोणाला शरण जाणार नाही, एका देवा वाचून कोणाला शरण जाणार नाही. नामदेव महाराजांचं भानुदास महाराजांचं प्रमाण आहे महाराज, जरी हे आकाशवर पडोप आहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवाडल त्रिभुवन खाय, पर मी तुझीच वास पाहे गा विठोबा, नकरी अनेकांचा पांगिला. अरे हे आकाश जर भंगाला गेलं तरी चालेल, वडवानळानं त्रिभुवन खाऊन घेतला तरी चालेल, दुसऱ्या कोणाची अपेक्षा करणार नाही, तुझीच शरणागती करेन, तुझीच वाट पाहिन देवा असं भानुदास महाराज बोलू लागले. भानुदास महाराजांना पकडलं, शूळावर देण्याकरिता नेलं. शूळ म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? असा मोठा ओटा तयार केला जातो, त्याच्या मध्यभागी एक छिद्र असतं, त्याच्यात एक टोकदार असणारं शस्त्र असतं, त्याला पलीकडे फिरवण्याकरिता एक त्या ठिकाणी हँडल असतो, ज्याला शूळावर द्यायचं त्याला त्याच्यावर नेऊन बसवतात आणि बसून त्याच्या गुदद्वारा वाटे ते धारदार असणारं शस्त्र त्याच्या शरीरात प्रवेश करतं खालून आणि ते त्या ठिकाणी शरीरात घुसून त्याचा मृत्यू होतो. वरतून त्याला असं दाबून ठेवलं जातं. भानुदास महाराजांना शूळावर द्यायचं ठरवलं आणि शूळावर देत असताना त्या ठिकाणी महाराज शूळाचं पाणी झालं. तो शूळ भानुदास महाराजांना काही करू शकला नाही, फुलं पडली वरून आणि भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले. बिदरच्या राजाला सांगू लागले, राजा तू चुकलास, तुला मी सांगितलं होतं माझ्या भक्ताचा जर अपमान झाला तर मी इथे त्या ठिकाणी थांबणार नाही, हा भानुदास माझा भक्त आहे म्हणून तर माझ्या गळ्यातली रत्नांची माळ मी स्वतः त्याला दिलेली आहे, त्याने चोरी केली नाही, तू त्याच्यावर चोरीचा आळ तर घातलाच घातलास पण वरतून त्याला शूळावर देण्याची तयारी केलीस म्हणून त्या ठिकाणी मी आता तुझ्या राज्यात राहणार नाही. भानुदास महाराजांना सांगितलं, भानुदासा मला घेऊन पंढरपुराला चल. कर्नाटकात गेला होता देव आणि कर्नाटकातून पुन्हा भानुदास महाराजांनी पंढरपुरात आणला. देवाला एक नवीन नाव प्राप्त झालं महाराज, कानडा. त्याला कानडा म्हणू लागले महाराज साधू संत, त्याला कानडा म्हणून भजन करतात. कानडा व विठ्ठलू कर्नाटको, कानडा व विठ्ठडिया विठोबा कानडिया बहु आवडला. कानडा देवाला नाव पडलं, कानडा. कर्नाटकातून आला म्हणून कानडा. भानुदास महाराजांनी देव परत आणला. ही सगळी घटना होईपर्यंत 4 महिने निघून गेले, 4 महिने. आणि आलेले जे वैष्णव आहेत ते आषाढ वारीला आले होते, ते तिथेच थांबले होते महाराज, देवाची वाट पाहत भजन करत राहिले. आणि 4 महिन्यानंतर देव आले कार्तिक एकादशीला. पण 2 एकादश्यांना आपण जातो ना वारीला, त्याचं कारण तेच आहे, आषाढी कार्तिकी.
आषाढी पासून त्या ठिकाणी महाराज चातुर्मास सुरू झाला आणि आता कार्तिकी पर्यंत त्या ठिकाणी तो चातुर्मास चालेल, त्याला चातुर्मास म्हणतात. तेव्हापासून चातुर्मासाची पद्धत सुरू झाली. तेव्हापासून वारकरी पंढरपुरात चार महिने राहतात. आता सध्या काही वारकरी चातुर्मासात आहेत. म्हणून चातुर्मास सुरू झाला आणि तिथे त्या ठिकाणी महाराज पुन्हा साधू संतांची भेट भगवंताला झाली आणि अशा पद्धतीने भानुदास महाराजांनी भगवंताला भेटीवर उभं केलं. या मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी महाराज वारकरी संप्रदायाला थोडीशी उतारती कळा लागली की नामदेव महाराज आधी करून संत निघून गेले, मग भानुदास महाराजांनी ते त्या ठिकाणी सावरलं आणि सगळ्या वैष्णवांना अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराज एक भक्तीचं स्थान तयार करून दिलं. कारण पैठणात राहत होते, पैठणी दक्षिण काशी. या पैठणमध्ये त्या ठिकाणी दुरून दुरून साधू संत त्या ठिकाणी येत होते. गंगेच्या काठावर असणारं पैठण, धोलेश्वर महादेव जिथे वास्तव्य करतो आहे ते पैठण, जे प्रतिष्ठान त्याचं खरं नाव आहे महाराज, ही प्रतिष्ठान नगरी. आणि या पैठणामध्ये त्या ठिकाणी भानुदास महाराज वास्तव्य करत आहेत. हे भानुदास महाराज सूर्य उपासक आहेत, यांची सूर्य उपासना.